सोशल सिक्युरिटी फाउंडेशनचा कार्यक्रम पुण्यात महाराष्ट्र साहित्य परिषद टिळक रोड सदाशिवपेठ येथे पार पडला. यावेळी पुण्याचे उपमहापौर सिद्धार्थ धेंडे, आमदार मोहन जोशी, बिहारच्या सामाजिक कार्यकर्ता कविता कुमार, अशोक नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष व संस्थापक डॉक्टर अशोक शिलवंत, साहित्यिक स्वप्नील वाडेकर, ज्येष्ठ आंबेडकरी चळवळीचे नेते व विचारवंत काशीराम पैठणे, महाराष्ट्र आणि भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे युवाध्यक्ष प्रितेशजी गादिया व संचालक मंडळाचे अध्यक्ष निजमे डब्ल्यू खान या समवेत आदी मान्यवर कार्यक्रमास उपस्थित होते. यावेळी त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आलं. यावेळी अनेक वक्त्यांची भाषणे झाली. यामध्ये स्त्रियांना कशा प्रकारे सन्मान द्यायचा व अनाथ आणि निराधार व्यक्तींना आधार देऊन त्यांना समाजामध्ये जगण्यासाठी एक आशेचा किरण दाखवण्यात आपण सर्वांनी प्रयत्नशील राहिलं पाहिजे असे मत यावेळी सर्वांनी व्यक्त केले. मला त्याचा पुरस्कार देऊन सन्मान केलं त्याबद्दल मी आपले आभार. मी गेले 15-16 वर्षापासून सामाजिक काम करतोय. माझे वडील आदरणीय प्रतिजी गादिया तसेच आई सविता गादिया यांच्या संस्कारामुळे मी लहानपणा शिकवण्यातून मला सामाजिक व धार्मिक कार्याची प्रेरणा मिळाली व त्यामुळे मला या कार्याची अतोनात आवड निर्माण झाली. माझा व्यवसाय सांभाळून समाजाचे एक ऋण फेडण्याचे कर्तव्य अशा भावनेतून समाजातील अंध अपंग मतिमंद गरजू व गरीब होतकरून विद्यार्थ्यांच्या कार्याकरता मी काम करत असतो. तसेच माझे सहकारी नेहमी खालचं वाटा उचलत आहे. तसेच अनाथ मुलांसाठी देखील कार्यकर्त्याला मानसिक समाधान मला लाभत असेल. आयुष्याच्या शेवटपर्यंत असे कार्य करण्याचे ध्येयवराशी बाळगून दर प्रकारचे सामाजिक कार्य धार्मिक कार्य करताना आज ताब्यात आम्ही कोणाची वर्गणी कोणाकडून घेतलेली नाहीये. माझी स्वतःची एक शिवविया विकास नावानी एक संस्था स्थापन केली आहे. त्या संस्थेतून आम्ही अंध अपंग उपदिन मान्यवांसाठी काम करतो. तसेच माझी काही मागील वर्षी दिलीपजी गांधी यांनी माझी जैन सेनेच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड केली. तसेच आत्ता माझी अन्य भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्याच्या युवाध्यक्षपदी निवड झालेली आहे. आता जेवढं माझ्यावर आता माझ्यावर हे कर्ज मी असं समजतो तर हे ऋण पाळण्यासाठी मी आपल्यासाठी आपल्या सेवेसाठी नेहमीच प्रयत्नशील राहील. आपल्या सर्वांचे सगळ्यांचे मी आभार मानतो. विशेष करून खान व बाळासाहेब धनगर यांचे धन्यवाद.